शिराळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी देण्यात आल्यानं काँग्रेसमधून भाजपात आलेल्या सत्यजित देशमुखांचा मात्र नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. शिराळा मतदारसंघातून शिवाजीराव नाईक यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख यांच्या उपस्थितीत शिराळा पंचायत समितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरलाय. शिराळा मतदारसंघात भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल असा दावा नाईकांनी केलाय. तर दुसरीकडे उमेदवारी मिळेल या अपेक्षेनं नुकतेच भाजपात दाखल झालेले सत्यजित देशमुख यांची मात्र चांगलीच अडचण झालीय. त्यांना शिराळ्याची उमेदवारी देण्याबाबत पक्षाच्या नेत्यांकडून अभिवचन देण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र उमेदवारी शिवाजीराव नाईक यांना मिळाल्यानं सत्यजित देशमुख यांचा गट नाराज झालाय. मात्र देशमुखांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय. प्रवेश करताना शब्द दिला होता भाजपने तुम्हाला इथून उमेदवारी देणार असे, अशी चर्चा होती, काय वाटतं या क्षणाला? नाही, आता एक आहे की प्रवेश करताना अशा काही शर्ती अटी वगैरे नसतात. आपण राष्ट्रीय प्रवाहामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं नेतृत्व देशाला आज लालांबूट ठरते आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला एक वेगळ्या पद्धतीचं गारूड घालते आणि त्या माध्यमातून एक राष्ट्रीय प्रवाह जो आहे की जो विकासाचा प्रवाह आहे, आपला असणारा राष्ट्राभिमान या निमित्तानं निर्माण करणारा जो प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये आपण सामील व्हावं. आणि ही शेवटी अशा ही एक दिंडी आहे, या दिंडीमध्ये पायी चालत जायचं असते आणि चालत गेलो की आपोआप आपल्याला आपल्या असणारे इप्सितं जी आहेत ती इप्सितं आपण गाठू शकत असतो. भारतीय जनता पक्षाचा ज्या दिवशी मी माझ्या जुन्या पक्षाचा त्याग केला आणि भारतीय जनता पक्षाचा मी सदस्य झालो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे असणारे सगळे जे काही नियम, अटी, शर्ती आणि त्यांची शिस्त ही मी माझ्या अंगामध्ये भिनवून घेतलेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाच्या माध्यमातून जो कुठला निर्णय होईल तो निर्णय मी शिरोधार्य मान्य करणार आहे आणि त्याच्याहून पुढे जाऊन मला कोणत्याही परिस्थितीत शिराळा विधानसभा मतदारसंघामधनं प्रचंड मोठ्या पद्धतीनं माझे असणारे सर्व सहकारी, आदरणीय नाईक साहेबांचे असणारे सर्व सहकारी, हे भाजपचे जे आपले उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पाठीमागं सगळी शक्ती, सगळी ताकद पणाला लावतील. आणि देवेंद्रजी फडणवीसांनी ज्या पद्धतीनं गौरीकुंजीपासून ते अगदी रामनगरीपर्यंत जी यात्रा, जनादेश यात्रा काढली, त्यामध्ये ते काय म्हणले की बाबा मी सर्वसामान्य माणसांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे, मी पुन्हा येईन. तर शिराळा विधानसभा मतदारसंघामधनं त्यांनी पुन्हा येण्यासाठी आणि पुन्हा महाराष्ट्राच्या असणाऱ्या सत्तेवरती विराजमान होण्यासाठी आमची पूर्ण शक्ती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पाठीमागं, आदरणीय चंद्रकांतदादांच्या पाठीमागं उभारणार आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत शिराळा विधानसभा मतदारसंघामधला निकाल जो आहे तो निकाल भारतीय जनता पक्ष महायुतीच्या असणाऱ्या आपल्या उमेदवाराचाच निश्चितपणे तिथं गुलाल आम्ही उधळू 24 तारखेला, हे तुम्हाला अगदी ठामपणे छातीटोकपणे सांगतो. दोघांपैकी कुणालाही उमेदवारी मिळवतो का? आम्ही दोघं जण वेगळे नाही हे तुम्हाला मी, तुम्ही आमच्यात कृपया भेद करू नका. ही इज माय एल्डर ब्रदर, आय एम इज यंगर ब्रदर, अँड हेन्स फोर्थ टिल वी आर अलाइव वी विल बी लाईक एल्डर ब्रदर अँड यंगर ब्रदर, डोंट वरी. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि मला वाटतं की त्यांनी निवडणूक कुठून लढवावी का न लढवावी हा खऱ्या अर्थानं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधक या राज्यात राहतील असं वाटतं? असं कधी असत नसतंय. काय आम्हाने असं म्हणायचं आहे की आम्हाने कुणाला विरोध करायचा नाही काय, आणि आमचा विरोधक कोण असणार नाही, जे याचं कारण एवढं चांगलं आम्हाने वागायचं आहे. रयत क्रांतीवर बी अन्याय केला, एकही सीट नाही दिली भाजपने, असं काऊ? नाही, मला 3 सीटा जागा मिळालेल्या आहेत. बर, आणि त्याची घोषणा आज संध्याकाळपर्यंत आम्ही करत आहोत. संध्याकाळी घोषणा करतो आम्ही. कुठली मागणी डिक्लेअर झाल्या? ते 3 जागा दिसणं झाल्यात. नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 जागा शोधायला लागतील. मला पंढरपूरची जागा आहे, अकोलकोटची जागा मिळालेली आहे, फलटणची जागा मिळाली. बरोबर, एक शेवट राहिले. चांगल्या प्रतिमेचे लोक ज्यांची समाजाप्रती निष्ठा आहे, आणि भारत हा माझा देश आहे, मी भारतीय आहे असे म्हणणारी माणसं भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊनसुद्धा उभा राहू शकतात काय, आणि तेवढी निष्ठा इथल्या जनतेवरती चंद्रकांत दादांची आहे. त्यामुळं मला वाटतं की क्रांतिसिंह नाना पाटीलसुद्धा बीडमधून जाऊन उभा राहिलेले होते, रामटेकमधून
नरसिंहराव सुद्धा उभा राहिलेले होते. मी सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिलेलो होतो. शेवटी मला तुम्ही चांगला प्रश्न विचारला. अजून एक अर्ज दादांच्या विरोधात भरणारे काही नेत्यांनी वल्गना घोषणा केलेली होती शेतकरी नेत्यांनी. आता त्यांचा अर्ज कधी भरतूया मी जरा त्याची वाट बघतो. त्यांना आठवण करून देतो 4 तारखेपर्यंत अर्ज भरायची मुदत आहे. जिथं दादा तिथं मी अशी घोषणा झालेली होती. निदान एवढी घोषणा तर कधी तर सत्यात आणावी एवढी माझी अपेक्षा. कोल्हापुरात एवढं पोषक वातावरण असताना दादानं कोल्हापूर का निवडलं? कोल्हापूरमध्ये नाही, कोल्हापूरमध्ये आमच्या वाट्याला 2 जागा आलेल्या होत्या. तिथे आमचे 2 स्टँडिंग आमदार आहेत आणि त्या स्टँडिंग आमदारांना आम्ही त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि आग्रह होता की दादांनी उभा राहिलं पाहिजे कुठूनही. आणि पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की तिथं या. तिथे यश आहे दादांच्या. ब्राह्मणशाही उठून बसले तिथं असे नाही. आम्ही सगळं मी मगाशी सांगितलं की आमचे विरोधक कोण नाही आहेत. काय आम्ही विरोधक संपवायला निघालेलो नाही. आम्ही आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही. आम्हाला एवढं चांगलं वागायचं आहे की सगळे आमचे मित्र झाले पाहिजे.